टप्पा वाढवण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक जण अथक परिश्रम घेत आहे, परंतु ग्रामीण भागात या लसीकरणाला पाहिजे तसा वेग मिळत नाहीये. या पार्श्वभूमीवर तराडी ग्रामपंचायतीने लसीकरणासाठी एक अनोखा फतवा जाहीर केला आहे. हा फतवा कोणता आहे पाहूया. कोरोनाची लस घ्या, नाहीतर रेशनचे धान्य सातबारा उतारा. ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले तसेच कुठल्याही योजनांचा लाभ मिळणार नाही असा अनोखा निर्णय शिरपूर तालुक्यातील तराडी ग्रामपंचायतीनं घेतल्यानं लसीकरणास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांना चांगलाच चाप बसणार असल्यानं ग्रामपंचायतीनं घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या संभाव्य तिसऱ्या कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन कसोशीनं प्रयत्न करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार देशातील नागरिकांचं संपूर्ण लसीकरण करणं गरजेचं असल्यानं त्यासाठी विविध उपाययोजनासुद्धा राबविल्या जात आहे. आरोग्य विभागाच्या सर्व यंत्रणा गावोगावी घरोघरी जाऊन शिबिराद्वारे नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवत आहे. मात्र असे असले तरी प्रशासनाच्या लसीकरण मोहिमेकडे अनेक नागरिक कानडोळा करीत असून लसीकरण करून घेत नसल्याची बाब पुढे आली आहे. यावर उपाय म्हणून शिरपूर तालुक्यातील तराडी ग्रामपंचायतीनं भन्नाट युक्ती करायचं ठरविले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा अद्यापही पहिला डोस तसेच दुसरा डोस घेण्यासाठी ठरवून दिलेल्या कालावधीत उलटूनही दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात येणारे धान्य तलाटण करून देण्यात येणारा सातबारा उतारा तसेच ग्रामपंचायतीचे कोणतेही शासकीय दाखले कागदपत्रे आणि योजनांचा लाभ मिळणार नसल्याचा निर्णय नुकताच तराडी ग्रामपंचायतीच्या वतीनं घेण्यात आला आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच प्रथम लोकनियुक्त जयश्री धनगर यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते हा ठराव पारित करण्यात आला असून यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी अविनाश बैसाने तलाटी भारती पवार पोलीस पाटील प्रतापसिंह गिरासे सुनील धनगर आरोग्य सेवक डॉक्टर रवींद्र शिरसाट डॉक्टर योगिता बडगुजर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षिका आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या आदेशान्वये आज दिनांक 15/11/2021 रोजी ग्रामपंचायत तराडी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे COVID-19 लसीकरण करण्यासंदर्भात गावात ग्रामपंचायत स्तरावरील लोकनियुक्त सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी शिक्षक अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ता यांनी घरोघरी जाऊन COVID-19 लसीकरण करण्यासंदर्भात जनजागृती केली. तसेच प्रथम लोकनियुक्त सरपंच माननीय श्रीमती जयश्री सुनील धनगर यांनी COVID-19 लसीकरण संदर्भात जे लाभार्थी लस घेणार नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे शासकीय कागदपत्रे ग्रामपंचायतमार्फत देण्यात येणार नाही, तसेच गावातील रेशन बंद करण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले. MDTV साठी नवल कडरे शिरपूर तालुका प्रतिनिधी.